हॅलो गाईज, गाईज आजपासून आपण एक अशी सिरीज घेऊन येणार आहोत, असे व्हिडिओज घेऊन येणार आहोत की ज्यामुळे तुम्ही इंग्लिश बोलालच. तुम्ही म्हणत असाल मी काय म्हणत आहे, हो मी बरोबर बोलत आहे. गाईज तुमचं इंग्लिश बोलण्याचं वातावरण नसेल किंवा तुम्ही कोणाशी इंग्लिश बोलू शकत नसाल किंवा तुमचा काहीही प्रॉब्लेम असेल तर तो आज सॉल्व होणार आहे. गाईज आज आपण या सिरीजमध्ये तुम्हाला मी ज्यावेळेस मराठीचं सेंटेन्स सांगेल त्यानंतर काही सेकंदाचा तुम्हाला टाइम दिला जाईल, ज्यात तुम्ही ट्राय करायचं आहे. जर तुम्हाला नाही आलं तर मी ते सेंटेन्स सांगणारच आहे. यामुळे तुमची इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही इझिली इंग्लिश बोलू शकाल. लेट स्टार्ट अवर टुडेज लेसन गाईज. हलणं बंद कर, हलणं बंद कर. नाऊ युअर टाइम स्टार्ट. स्टॉप मूव्हिंग, स्टॉप मूव्हिंग. सगळं घेऊन ये. युअर टर्न. येस, गेट एव्हरीथिंग, गेट एव्हरीथिंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे, डोळे मिचकावू नको. युअर टर्न. ट्विंक, डोंट विंक. समजलं का, समजलं का. Your time. Got it. Got it. हे तातडीचं आहे किंवा हे गरजेचं आहे किंवा हे अर्जंट आहे, या सेंटेन्सचा अर्थ असा निघतो. Now your turn. It's urgent. It's urgent. Guys आपण नेहमी हे सेंटेन्स बोलत असतो. Guys next sentence आहे, सोबत चल. कम अलॉंग, कम अलॉंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला हे अवघड वाटत आहे किंवा मला हे अवघड वाटत. युअर टर्न. आय फाइंड इट डिफिकल्ट, आय फाइंड इट डिफिकल्ट. नेक्स्ट सेंटेन्स, मी संकटात आहे किंवा मी अडचणीत आहे. युअर टर्न. करेक्ट, आय एम इन ट्रबल, आय एम इन ट्रबल. गाईज ट्राय करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच येईल तुम्हाला. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तू चुकलास किंवा तू चुकीचा आहेस. येस, यू आर रॉंग, यू आर रॉंग. गाईज नेक्स्ट सेंटेन्स आहे, तू नाही. युअर टर्न. नॉट यू, नॉट यू. अगदी छोटं आणि सिम्पल सेंटेन्स आहे गाईज. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी अविवाहित आहे. युअर टर्न. येस, आय एम सिंगल, आय एम सिंगल. नेक्स्ट सेंटेन्स आहे, माझं लग्न झालेलं आहे. ट्राय करा गाईज. युअर टर्न. करेक्ट, आय एम मॅरिड, आय एम मॅरिड. आपण सर्रास हे सेंटेन्स बोलत असतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे, शिव्या देऊ नकोस. येस, डोंट अब्यूज, डोंट अब्यूज. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी केलं. युअर टर्न. आय एम डन, आय एम डन. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ही चांगली युक्ती आहे किंवा आयडिया आहे. गुड, गुड आयडिया, गुड आयडिया. तो दयाळू आहे. येस, ही इज काइंड, ही इज काइंड. काइंड म्हणजे दयाळू. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तोंड सांभाळून. करेक्ट, mind your language, mind your language. Guys next sentence ahe, maza vishwas kara. Now your turn. Very good, believe me, believe me. Guys next sentence ahe, mala anghol karu de, mala anghol karu de. Yes, let me take a bath, let me take a bath.
नेक्स्ट सेंटेन्स आहे मी सोडतो, म्हणजे एखादं काम मी सोडतो किंवा मी जॉब सोडतो, अशा वेळेस तुम्ही काय यूज कराल? करेक्ट, आय क्विट, आय क्विट. नेक्स्ट सेंटेन्स आहे मला घरी सोड, युअर टाइम. येस, ड्रॉप मी ॲट होम, ड्रॉप मी ॲट होम. गाइस नेक्स्ट सेंटेन्स आहे तुमच्या नंतर, तुमच्या नंतर. नाउ युअर टर्न. गुड, आफ्टर यू, आफ्टर यू. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू कुठे होतास. नाउ युअर टर्न. वेअर वर यू, वेअर वर यू. माझ्या पाठीमागे ये. फॉलो मी, फॉलो मी. बघ काय चाललंय किंवा काय चाललं आहे. सी व्हॉट्स हॅपनिंग, सी व्हॉट्स हॅपनिंग. मी तुझ्या घरी येईन. आय विल कम टू युअर हाऊस, आय विल कम टू युअर हाऊस. गाइस ट्राय करा. नेक्स्ट सेंटेन्स आहे हे बरोबर नाही. दॅट्स नॉट राईट, दॅट्स नॉट राईट. नेक्स्ट सेंटेन्स आहे तुझा फोन वाजत आहे. नाउ युअर टाइम. येस, युअर फोन इज रिंगिंग, युअर फोन इज रिंगिंग. मला नाही पाहिजे किंवा मला नको आहे, दोन्हीचाही अर्थ एक आहे, बोलण्यात फरक आहे. युअर टाइम स्टार्ट. आय डोंट वॉन्ट, आय डोंट वॉन्ट. नेक्स्ट सेंटेन्स आहे माझ्याजवळ आधीच आहे किंवा माझ्याकडे आधीच आहे. येस, आय ऑलरेडी हॅव, आय ऑलरेडी हॅव. नेक्स्ट मला सांग काय झालं. युअर टाइम. टेल मी व्हॉट हॅपन्ड, टेल मी व्हॉट हॅपन्ड. गाईज माझ्यासोबत हे सेंटेन्स रिपीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला, आणि ज्यावेळेस मी हे सेंटेन्स सांगते मराठीचं त्यावेळेस तुम्ही ट्रान्सलेट करण्याचा ट्राय करा, ज्यामुळे तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकाल. नेक्स्ट सेंटेन्स आहे त्याला पाहिलंस का. डिड यू सी हिम, डिड यू सी हिम. तो तिथे काम करतो. ही वर्क्स देअर, ही वर्क्स देअर. मी त्याचं नाव विसरलो किंवा विसरलो आहे. व्हेरी गुड, आय फॉरगॉट हिज नेम, आय फॉरगॉट हिज नेम. नेक्स्ट सेंटेन्स आहे मला बरं वाटत नाही किंवा मला बरं वाटत नाही आहे, म्हणजे माझी तब्येत ठीक नाही आहे. व्हेरी गुड, आय एम नॉट फीलिंग वेल, आय एम नॉट फीलिंग वेल. नेक्स्ट सेंटेन्स आहे इकडे तिकडे बघू नकोस. युअर टाइम. डोंट सी हिअर अँड देअर, डोंट सी हिअर अँड देअर. नेक्स्ट सेंटेन्स आहे माझे केस गळत आहेत. माय हेअर इज फॉलिंग आउट, माय हेअर इज फॉलिंग आउट. गाईज व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा.